त्या मिश्रणाचा वापर करा व भयंकर पित्त ऍसिडिटी या समस्येपासून घरच्या घरी अगदी सहजतेने लगेच सुटका करा. आज मी आपल्यासाठी भयंकर पित्त ऍसिडिटी या समस्येपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती अत्यंत नॅचरल आणि प्रभावी उपाय घेऊन आले आहे. पित्तामुळे आपल्याला विविध समस्या निर्माण होतात, जसे छाती जळजणे, आंबट ढेकर येणे, तोंड कडू पडणे, पोट फुगणे, मळमळणे, अचानकपणे घाबरल्यासारखे होणे, डोके दुखणे किंवा पोट दुखणे, तसेच यामुळे श्वास घेण्यास देखील त्रास होतो आणि तोंडातून देखील दुर्गंधी येते. तर या सर्व समस्यांपासून सुटका करून देण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण आणि नॅचरल देखील आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे सुंठ. सुंठेची प्रथम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे मी इथे सुंठ पावडर तयार करून घेतली आहे. आणि दुसरे म्हणजे मिश्री खड्याची खडी साखर याची देखील कुटून बारीक पावडर तयार करून घ्या. याप्रमाणे मी येथे खडी साखर जाडसर कुटून घेतली आहे. येथे मी ओवा घेतला आहे. ओवा या ठिकाणी कच्चाच घ्यायचा आहे. पाव चमचा भरून सुंठ पावडर, पाव चमचा भरून ओवा, अजवाईन आणि आपल्या आवडीनुसार खडीसाखर यामध्ये मिक्स करायची आहे. याप्रमाणे हे मिश्रण तयार करून घ्या आणि दुपारच्या जेवणानंतर एक चमचा भरून हे मिश्रण चावून चावून खायचे आहे. आणि रात्रीच्या जेवणानंतर देखील हे मिश्रण असे चावून चावून खाऊन घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण बडीशोप खातो त्याप्रमाणे जर आपण 2 वेळेस या मिश्रणाचा वापर केला तर 5 दिवसात पित्ताच्या समस्येपासून अगदी सहजतेने पूर्णपणे सुटका होण्यास मदत होते. आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा. व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.